कैंडिडेट कॉरिडोर को लेकर बीजेपी और शिवसेना नेताओं में भिड़ंत हो गई है। आज शिवसेना सांसद राजन विचारे ने प्रोजेक्ट का जायजा लिया। बीते महीने गणेश नाइक ने भी यहां का दौरा किया था और विधानसभा में भी इसके निर्माण से हो देरी और तकनीकी खामियों पर सवाल उठाया था। आज इस सवाल पर सांसद राजन विचारे ने तीखी प्रतिक्रिया देते हुए कहा कि सिर्फ अधिवेशन में चिल्लाने से प्रोजेक्ट पूरे नहीं होते, जमीन पर उतर कर देखना पड़ता है। आइए सुनाते हैं दोनों नेताओं का वो बयान जिसने राजनीति गर्मा दी है। ऐरोलीवरून काटेकडे जाणारा जो उन्नत मार्ग काढलेला आहे पारसिक डोंगराला बोगदा काढून त्या ठिकाणी नवी मुंबईकडून मुंबईकडे जाण्याकरता आणि काटेकडे जाण्याकरता आणि येण्याकरता आम्ही मागणी केली आहे MMRDC लोकांकडे। दोनदा मी तिथे भेट दिलेली आहे परंतु मंत्री मोदयाकडून त्याचं उत्तर नाही, विचाराधीन आहे। विचाराधीन कसलं काय, तो निश्चितपणे जनतेला सांगा ना तुम्ही आम्ही करणार आहोत की नाही करणार आहोत। करणार असाल तर निश्चितपणे जनता सुनिश्चित होणार आहे। नवी मुंबई आमच्या हेड ऑफिसपासून महापालिकेच्या कार्यालयापासून ठाण्याच्या बॉर्डरपर्यंत सिग्नल रहित त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी रस्ता करण्याचं निश्चितपणे आहे, परंतु तो उन्नत मार्गाचा एक पिलरच त्या ठिकाणी मधोमध येणार आहे। त्या ठिकाणी मी मागणी केली आहे त्या अधिकाऱ्यांच्याकडे की त्या ठिकाणी तुमचं दुनियाची यातायात नीट करताना नवी मुंबईच्या जनतेला कुठल्याही संकटामध्ये तुम्ही टाकू नका, त्या अनुषंगाने सुद्धा आपण दादा नोंद घ्यावी माझी विनंती आहे। गणेश नाईकांचा मी प्रवक्ता नाही आहे, त्यांची उत्तर द्यायला मी बांधलेलं नाही। गणेश नाईकांना ते या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, गेले कित्येक वर्ष, त्यांना माहिती आहे सभागृहात बोलून हे काम होत नसतात, त्यासाठी आपण साईडवरती जायला लागतो, संबंधित अधिकाऱ्यांना बोलावं लागतं, त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या त्या डिपार्टमेंटशी चर्चा करून दूर करावं लागतं। ठीक आहे, खासदार या नात्याने पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे, आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये लक्ष घालत आहेत। आज तुम्हाला माहिती असेल घनसोली ऐरोली ह्या रस्त्याचं काम गेली 12 वर्ष हे पालकमंत्री असताना सुद्धा सोडू शकले नाहीत। आज संपूर्ण कामात त्यांना असलेल्या अडचणी या सर्व अडचणी आम्ही इथे येऊन बसून दूर केलेल्या आहेत। मग ते रेल्वेची असेल, मग ते ठाणे महापालिकेच्या एक्विशनच्या डिपार्टमेंटची असेल किंवा इतर असेल, या सर्व गोष्टी यांच्या अडचणी दूर करेल। नुसतं आपण हे काम झालं पाहिजे, हे व्हायला पाहिजे, हे करायला पाहिजे, सभागृहात बसून बोलून होत नाही, त्यासाठी आपल्याला जागेवरती जाऊन या सर्व गोष्टी अडचणी दूर करायला पाहिजे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत।